आरोग्य विभागाने 1 मार्च पासून ज्येष्ठ नागरिकांना आणि गंभीर आजाराच्या व्यक्तींना कोरोनाची लस देण्याचा निर्णय घेतला आहे। मार्गदर्शन सूचना प्राप्त होताच आरोग्य विभाग आपले काम पार पाडणार आहे। याच अनुषंगाने बाबुळगाव आरोग्य विभागही लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यासाठी सज्ज झाले आहे। बाबुळगाव तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांनी लसीकरणासाठी आपली ऑनलाइन नोंदणी करून घ्यावी आणि लसीकरणाच्या पहिले आपली कोरोना टेस्ट करून लाभार्थ्यांनी लस घ्यावी असे बाबुळगाव तालुकाधिकारी मनीष साहूडकर यांनी तालुक्याच्या ज्येष्ठ नागरिकांना आवाहन केले आहे। सर्व तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की 1 मार्च 2021 पासून आपल्या बाबुळगाव तालुक्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी कोविड वैक्सीनचं नोंदणी सुरू झालेली आहे। तरी लाभार्थ्यांनी कोविड ॲपमधून स्वतःची नोंदणी करून घ्यावी, त्यात आवश्यक ती माहिती भरावी आणि त्यानुसार आपली लसीकरणाची तारीख व वेळ निश्चित करून लसीकरणाचा लाभ घ्यावा। लसीकरण करण्याच्या पूर्वी आपली कोविडची तपासणी करून घेणे आवश्यक आहे, ते आपल्या सर्व तालुक्यातील नागरिकांसाठी आवश्यक राहील। धन्यवाद। ज्येष्ठ नागरिक आणि गंभीर आजाराचे रुग्ण यांना लस देण्याच्या सूचना वरिष्ठ पातळीवर झाल्या आहेत। बाबुळगाव तालुक्यातील लसीकरणासाठी लसीकरण केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे असे आरोग्य विभागामार्फत कळविण्यात आले आहे।